नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, आयपीएलचा सीझन लागताच अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार सुरू झाला आहे। सट्टा बाजाराचे प्रमुख ठिकाण जवाहर गेट, मसानगंज, साईनगर, कृष्णार्पण कॉलनी, रवी किरण कॉलनी, रवीनगर, देशपांडे प्लॉट, अंबा गेट, गणेश कॉलनी, शारदा नगर तसेच अमरावती बडनेरा मार्गावरील बहुतांशी बार व हॉटेल्स व रामपुरी कॅम्प ही प्रमुख ठिकाणे आहेत। आयपीएल क्रिकेटचा सीझन गेल्या 8 दिवसांपासून सुरू झाला आहे। अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्ट्यांचे जाळे बुकींनी विणलेले आहे। पोलिसांनी आतापर्यंत 2 ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली, परंतु क्रिकेट सट्ट्याचा मुख्य सूत्रधार हा कॉस्को असून तो शहरातील 2 बुकींना उतारी करतो। कॉस्को हा गेल्या 3 दिवसांपासून फरार आहे, मात्र त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात शहरातील 2 प्रसिद्ध बुकी न्यायालयात चक्रा मारताना दिसत आहे। कॉस्को पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आपले नाव समोर येण्याची भीती त्यांच्या मनात आहे। मित्रांनो, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या पथकाने नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली होती। त्यातील 3 आरोपींना ताब्यात घेऊन लाखोंचा माल जप्त केला। हे तिघेही कॉस्को याच्या आयडीवर क्रिकेट सट्टा लावत होते, परंतु धाड पडताच कॉस्को हा शहरातून फरार झाला। पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली, परंतु त्यांच्या हाती ठोस असे काही लागले नाही। कॉस्को याचे खरे नाव अनिल उर्फ कॉस्को मेटकर, राहणार देशपांडे प्लॉट, अमरावती असे आहे। कॉस्को हा नागपूर व गोव्यातील एका बड्या बुकीकडे आकड्याचा उतारा करीत असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच अमरावतीत क्रिकेट सट्ट्याचे मोठे जाळे असून या सट्ट्याचे 2 प्रमुख आहेत, त्यामध्ये दिनेश आणि शहनाज ही प्रमुख नावे असून त्यांना शहरातील संपूर्ण सट्ट्याची उतारी देतो। कॉस्को जर पकडला गेला तर शहरातील सर्वांची नावे समोर येण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी शहरातील 2 बुकी न्यायालयात धावपळ करत आहे। DS नावाचा बुकी शहरातील एका आमदाराच्या जवळीक आहे। कॉस्कोच्या संपर्कात शहरातील उच्चभ्रू श्रीमंत घरातील तरुण युवक आहे। कमी वेळात जास्त पैसे कमवून देण्याच्या लालसोपायी क्रिकेट सट्ट्याच्या ते मार्गी लागले आहे। क्रिकेट सट्ट्याचे बरेचसे बुकी हे हिंदी भाषिक असल्याचे बोलल्या जाते। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोर असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये या सर्व बुकींची बैठक असून तेथेच सर्व व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे। व तसेच मित्रांनो, DS नावाच्या बुकीचे फोटो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्यासोबत व्हायरल झाले होते व अमरावती जिल्ह्यात एका चर्चेला उधाण आले होते। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।